पुण्यात स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा फरार आरोपी शिर्डीतून जेरबंद. 28 डिसेंबर 2023 रोजी श्री साईबाबा संस्थान शिर्डीतील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी DYSP संदीप पिटके यांना माहिती दिली की मागील 3 दिवसांपासून एक इसम साई उद्यान येथे राहण्यास आहे. DYSP संदीप मिटके यांनी सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की माझ्या विरुद्ध वनवाडी पोलीस स्टेशन पुणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने 1.5 महिन्यांपासून बेंगलोर, राजस्थान, बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत आहे. त्याबाबत वानवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर आरोपीबाबत चौकशी केली असता त्यांनी कळवले की सदर आरोपी विरुद्ध 10 नोव्हेंबर 2023 रोजी वानवाडी पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल असून सदर आरोपीने वय 50 वर्ष स्वतःच्या अल्पवयीन मुलीला वय 16 वर्ष जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर 1 एप्रिल 2023 पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडित मुलगी ही सध्या 7 महिन्याची गरोदर आहे. त्याच्या विरुद्ध वनवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 547/2023 बादवी कलम 376(2)FJ 376(2)(3)N 323/506 सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4(5)J(2)(5L)(6(8)(12) कलमान्वये गुन्हा दाखल आहे. त्यावेळीपासून आरोपी फरार आहे. सदर आरोपीस पुढील तपासकामी वनवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वनवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंडसंहिता कलम 376(2)FJN 376(3) आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम 5(6)(8)(12) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये पीडिता ही 16 वर्षाची असून ती सध्या 7 महिन्याची गरोदर आहे. पीडितेचे वडील वय वर्ष 50 यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे. त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता. सदरचा आरोपी हा दिनांक 26 डिसेंबर 2023 पासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता. त्याला वारंवार रूम खाली करण्याचा बाबत कळून देखील तो करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर विभागाचे संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता सदरचा प्रकार लक्षात आला. या अनुषंगाने पुणे शहरातील वानवाडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवाडी पोलीस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे. सर, गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे होता? त्यांनी प्राथमिकदृष्ट्या त्याबाबतची कबुली दिलेली आहे. तो राजस्थान, गुजरात, बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील 3 दिवसापासून होता. याबाबतचा सखोल तपासही वानवाडी पोलीस करतील.